नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. हा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस असेल. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज व्यक्त करताना हा संदेश दिलेला आहे. तर राज्यामध्ये जे आहे मुख्यतः 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 डिसेंबरपर्यंत अवकाळी अशा प्रकारच्या पावसाचा त्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक तातडीचा मेसेज आहे. सर्व शेतकऱ्यांनी या मेसेजकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तर कोणत्या भागामध्ये नेमका हा पावसाचा प्रभाव जो आहे तो अतिशय मुसळधार अवकाळी अशा प्रकारचा असेल, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील, याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याचा इशारासुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस राहण्याच्या संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि हे जे संकेत आहेत हे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेले आहेत. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगताना सांगितले की दरवर्षी जे आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी ही लागतच असती आणि अवकाळी अशा प्रकारचा हा पाऊस आहे. यावेळेससुद्धा 2024 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत अवकाळी अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये असणार आहे. यामध्ये तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस होणार आहे. त्यामुळं दक्षिण भारतामध्ये अतिशय जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. दक्षिण भारतामध्ये अवकाळी पावसाला जी सुरुवात आहे ती आपल्याला 28, 29, 30 नोव्हेंबरपासूनच सुरुवात झालेली दिसून येईल. त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जो प्रभाव आहे तो मुख्यतः आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग या भागामध्ये दिसून येणार आहे. बाकी इतरत्र भागांमध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती मध्यम स्वरूपाची, रिमझिम अशा प्रकारची व ढगाळ वातावरण हे असणार आहे. तर आपण सविस्तरपणे बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या भागांमध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे. यामध्ये जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर सुरुवातीला जे आहे 2, 3, 4, 5 डिसेंबरमध्ये जे आहे या तारखेदरम्यान जे आहे नांदेड, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, लातूर, बीड, परळी, परळी योजना, त्याच्यानंतर जे आहे संभाजीनगर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. 4, 5, 6 डिसेंबरच्या दरम्यान ही पावसाची सक्रियता या भागामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हा पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील सक्रिय असेल. यामध्ये मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग याच्यामध्ये समाविष्ट होतो. या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे तो 8 तारखेपर्यंत 8 डिसेंबरपर्यंत या भागामध्ये दिसून येणार आहे. त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे वरचा पट्टा उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता जास्त करून दिसून येणार आहे. त्यामुळे जी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे, कारण हा जो पाऊस आहे हा अवकाळी अशा प्रकारचा राहणार आहे. आणि पावसाचं जे स्वरूप आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचं असेल आणि ढगाळ वातावरण हे 7 ते 8 दिवस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाचा देखील विपरीत परिणाम हा आपल्या पिकांवर होतो आणि पावसाचा देखील विपरीत परिणाम हा द्राक्ष बागांवर, इतर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आवाहन सर्व शेतकऱ्यांना केलेले आहे की सर्व शेतकऱ्यांनी जे आहे आपल्या द्राक्ष पिकावर जे आहे 2 डिसेंबरच्या आत एखादी फवारणी घेऊन टाकावी, जेणेकरून ढगाळ वातावरणाचा परिणाम त्याच्यावर जास्त विपरीत परिणाम दिसून येणार नाही.
अशा प्रकारे जे आहे या भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. अवकाळी पावसाची जी सक्रियता आहे ती बघायला मिळणार आहे. 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत ही पावसाची सक्रियता असेल. त्याच्यानंतर बाकी इतरत्र जो भाग आहे जळगाव खान्देश, त्याच्यानंतर विदर्भामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, जळगाव जामव, संग्रामपूर, तेल्हारा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान असेल. क्वचित काहीशा भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता देखील बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये जे आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तर ही जी पावसाची सक्रियता आहे याचे संकेत आपल्याला निसर्गाकडनंच देण्यात येतात. 28-29 नोव्हेंबरपासूनच वारा सोसाट्याचा वारा सुटायला सुरुवात होईल राज्यामध्ये आणि 1 ते 2 तारखेपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि 3 ते 4 तारखेपासून मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला जे आहे ते सुरुवात होताना दिसून येईल. तर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच हा पाऊस जो आहे हा दरवर्षी डिसेंबर महिन्याला आपल्याला दिसून येईल असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. डिसेंबर महिन्याच्या 2 ते 7 तारखेपर्यंत ही पावसाची सक्रियता दरवर्षी त्या ठिकाणी असणार आहे असं देखील त्यांनी आपल्या हवामान अंदाज देताना सांगितलेलं आहे. तर हीच होती आपली पावसाची अपडेट, राज्यामधील पावसाची अपडेट की राज्यामध्ये 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस, अवकाळी अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाचे अपडेट सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.